ये बघा, ये समोर श्री चंडिका देवी मंदिर आहे, ग्राम देवता आहे गणपतीपुळेची। आपला नाश्ता आलेला आहे, मिसळ पाव 45 रुपीजला मिसळ पाव आहे इथे। आणि रोहितने काहीतरी मागवलं, काय वडा, एक्स्ट्रा वडा मागवलाय, वडा आहे 12 रुपये। ओट्यावरून आपण आतमध्ये आलो ना की हे मेन घर, म्हणजे जी वरची सर्वात मधली बाजू, तर हे मेन घर आहे। आता मेन घर कसं कनेक्टेड आहे बघा ना, या पडवीतून एंट्री आहे, पाठच्या पडवीतून एंट्री आहे, आणि इकडून पण असेल बघा, हे बघा या पडवीतून सुद्धा एंट्री आहे। म्हणजे ह्या मच्छा रूममध्ये आहे ना आपण कुठूनही येऊ शकतो। नमस्कार मित्र, माझं नाव निखिल सकपाळ। तर पुन्हा एकदा आपल्या, अरे माझा कॅमेरा आहे तो, अरे बरं जाऊ दे, व्हिडिओ सुरुवात केलाय ना। नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे। आपण आलोय आता आपल्या गावी रत्नागिरीमध्ये आलोय मी। आज आहे गणपतीपुळेला, गणपतीपुळेला सकाळ झालंय, झोप उडाले नाही आहे, रात्री आहे ना, नाही करून 1:30-2 वाजेपर्यंत एडिटिंग करत होतो। व्हिडिओ तुम्हाला आता पुढच्या ह्याच्यामध्ये उद्यामध्ये किंवा आजमध्येच अपलोड करेन मी। अरे आपले मित्र पण वरती आहेत, आलो 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 आलो, आम्ही जातो, थांबा ना, मेले नुसतात मध्ये मित्र आहेत वरती। तर काल मंडळी आपण आहे ना गुहागरवरून आलो आहे गणपतीपुळेला, आणि रात्री माहिती आहे का इथे शोधाशोध चाललेली आमची रूमची कुठे जायचं, कसं आहे माहिती आहे, बजेट ट्रिप आहे। आता आपण माहिती आहे कोकणी माणसं विचार करतो, बाई 1 रुपया वाचला तरी मोठी गोष्ट आहे। तर आपण आम्ही शोधत होतो रूम्स इथे कुठे चांगल्या मिळतील, 5-6 ठिकाणी बघितल्या, एवढ्यात लकीली आहे ना पाटी एस के रॉयल लॉज आहे ना, तिथे आपली युट्यूब फॅमिली जोरात आहे ना, आपलीच माणसं भेटली तिथे, आपलीच माणसं इथे बाहेरच भेटले, चंडिका देवीचं मंदिर आहे ना तिकडे, तिथे भेटल्यानंतर मग त्यांच्याशी बोलणं झालं, तर आपल्या डिस्काउंट्समध्ये झालेलं आहे सर्व। तर आपणच थांबलोय गणपतीपुळेला एस के रॉयल लॉजमध्ये। आता इथून स्पॉट सांगितले ना, तर इथे गणपतीपुळे मंदिर आहे आपलं बाप्पाचं, तर ते 300-400 मीटर म्हणजे 7-8 मिनिटांमध्ये तुम्ही चालत जाऊ शकता, एवढ्या जवळ आहे। आणि इथेच आहे ना गणपतीपुळेचं चंडिका देवीचं मंदिर सुद्धा आहे। चंडिका देवीच्या मंदिरामध्ये आहे ना होळीच्या टायमाला मोठी इकडे जत्रा वगैरे असते, नॉर्मल प्रत्येक गावामध्ये कोकणात तुम्हाला माहिती आहे ना त्याचप्रकारे इकडे उत्सव असतो। आता सकाळचं झाले, झोप तर उडवावी लागेल, चहा वगैरे पिऊया, आणि तुम्हाला आहे ना थोडीशी हे जे लॉज आहे ना त्याचा टूर पण करतो, रूम्स वगैरे कशा आहेत काय आहेत, आणि त्याच्यानंतर मग आपण आजच्या भ्रमतीला सुरुवात करणार आहे। तर चला, तर मंडळी रूम्स वगैरे तुम्ही बघितलेत आणि आम्ही आता निघालो आहे, तर आपण मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ। हे बघा, हे समोर श्री चंडिका देवी मंदिर आहे, ग्राम देवता आहे गणपतीपुळेची, आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला आहे ना इकडे हा एस के रॉयल लॉज आहे तो समोरचा, तर तिकडे आपण राहिलेलो। तर चला आता दर्शन घेऊया। तर मंडळी मंदिरामध्ये दर्शन झालं आहे, आणि इथे आहे ना शिमगोत्सव असतोच, पण नवरात्रीमध्ये आहे ना मोठा उत्सव असतो, तर इथे गणपतीपुळेला आलोच होतो, तर चंडिका देवीचं सुद्धा दर्शन झालं। पण आता नाश्ता करायला चाललो आहे मालगुंडमध्ये, इथून 2-2.5 किलोमीटर असेल ना सीट, 2-2.5 किलोमीटर अंतरावरती आहे ना एक मिसळ मिळते तुम्हाला, तर ती पण तुम्हाला दाखवतो, तिथे आवर्जून जावं, पण ती आपल्याला मिसळ भेटली पाहिजे। काय होतं माहिती आहे, ते लोक सकाळी बनवतात ना, ते आय थिंक ते संपेपर्यंतच असतं ना, ते म्हणजे परत रिपीटली बनवत नाहीत, त्यामुळे चव एकदम जबरदस्त असते तिथे। तर मंडळी गणपतीपुळेपासून आपण आता ना 1-2.5 किलोमीटर अंतरावरतीच आहे ना मालगुंडला आलोय, मालगुंडला शनिवार विश्रांती हॉटेल शुदा शांती, हे बघा हे हॉटेल आहे, छोटंसंच हॉटेल आहे, पण इथे आहे ना मिसळ खाण्याची मजाच काही वेगळी आहे। तर तुम्हाला म्हटलं थोडं प्रिपेअर करावं, कारण इकडे आहे ना जेवण कुठे चांगलं मिळेल
याची थोडीफार तुम्हाला माहिती हवीच, तर त्यासाठी ही गोष्ट पण तुम्हाला शेअर करतोय। मालगुंडमध्ये जर नाश्ता गणपतीपुळ्या नाश्ता करताय ना, तर तुम्ही हॉटेल शुद्धाशांती लिहू शकता, मालगुंडला जवळच आहे। एक हे बघा, छोटंसंच आहे। म्हणजे खूप दिवस झाले मी वेगळ्या वेगळ्या मिसळ ट्राय करतोय, इथला जो वेगळेपणा आहे ना तो समजला मला, एका म्हणजे एका सीट मध्ये समजला। आपला नाश्ता आलेला आहे, मिसळ पाव 45 रुपीजला मिसळ पाव आहे ते, आणि रोहितने काहीतरी मागवलं काय, वडा, एक्स्ट्रा वडा मागवलाय, वडा आहे 12 रुपये। टेस्ट कर भाऊ, कसा आहे, आवडलं का? मिसळ छान आहे, हा मिसळ टेस्ट केली, ओके, चटणी पण दिली आहे, चटणी पण स्पेशल छान आहे, वडा पण छान आहे, मस्त आहे ना, चटणी चटणी पण जी आहे ना, हा ऍक्च्युली आम्ही आता रोहितला रेफर केला, बोलतो आम्ही ना इथे 2-3 वेळा येऊन गेलो आहे, त्यामुळे आम्हाला इथली टेस्ट माहिती आहे, तर रोहितला बोललो इथेच जाऊन नाश्ता करूया। सर्वजण नाश्ता करत आहेत, आता आपण पण पटापट नाश्ता करूया, पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। तर आपला नाश्ता वगैरे झालाय, काका नाव काय तुमचं? अरविंद पवार। आणि हे हॉटेल कधीपासून आहे? हॉटेल मला आता 25 वर्ष झाली। 25 वर्ष ना, 25 वर्ष सेम टेस्ट काका देत आहेत, त्यामुळे आहे ना कधीकडे गणपतीपुळे साईडला येत आहे, मालगुंड साईडला येत आहे ना, तर हॉटेल सुधा शांतीमध्ये येऊन तुमच्या इथे नाश्ताच आहे ना, आहे ना, टायमिंग कसं असतं? दुपारी 1 सकाळचा नाश्ता, दुपारनंतर बंद बंद दुसऱ्या दिवशी। आणि इथले स्पेशल म्हणजे काय आहे, म्हणजे आता मिसळ, मेदू वडा सांबार, बटाटा वडा सांबार, सांबार मिसळ सगळ्यात स्पेशलच आहे। अच्छा अच्छा, सांबार सांबार आहे ना, जे सांबारची टेस्ट युनिक आहे इथे, म्हणजे इथे येत असाल ना तर सांबाराचे मटेरियल तुम्ही काही घेऊ शकता, म्हणजे इडली सांबार, मिसळ, रस्सा, बटाटा वडा, इडली, साधा डोसा, मसाला डोसा पण मिळतात, होय ना। हे बघा इकडे मेनू आहेत तसे, व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या। तर आपला आता नाश्ता झालेला आहे, खूप छान पोटभर एकदम नाश्ता केलाय, आणि आता कुठे चाललोय रे रोहित? कवी केशवस्तूप स्मारक आहे इथे जवळच आहे, मालगुंडलाच आहे, मालगुंडला हे त्यांचं जन्मस्थान ना, हो, तर त्यांच्या ते घर आहे ना, ते त्या प्लेसला आपण आता व्हिजिट देतोय। ऍक्च्युली शाळेच्या पुस्तकामध्ये त्यांच्या कविता आपण ऐकल्या, पण त्यांचं गाव बघण्याचा योग जर आपण रत्नागिरीमध्ये आहे तर तुम्ही सोडू नका, जवळ घर पण आहे ऍक्च्युली, म्हणजे गणपतीपुळे येत आहे तर तो मस्ट व्हिजिट स्पॉट आहे, फार लोकांना माहित नाही। तर चला म्हणजे तुमच्या प्रवासाला आहे ना सुरुवात करूया। कवी केशवसुत स्मारक तिथे झालो आपण, त्यांचं राहतं घर, त्यांचा जन्म तिकडे झालेला आहे। सकाळचा नाश्ता झालाय, आणि मालगुंड ज्या ठिकाणी बाजारपेठमध्ये आपण नाश्ता केला ना, तिथूनच जवळच आहे ना कवी केशवसुत यांचं घर आणि स्मारक वगैरे आहे, त्यांचं जन्मस्थान आहे ॲक्च्युली मालगुंड। तर आपण त्या जन्मस्थानला आता भेट देतोय, म्हणजे जर तुम्ही गणपतीपुळे साईडला आलात ना, नक्की इथे व्हिजिट द्या, 10 रुपये पर पर्सन तिकीट आहे। तर आपण पहिला हे घरामध्ये आतमध्ये एंट्री आहे रोहित, ओके, आतमध्ये घरामध्ये जाणार आहे, पाटी त्यांचं काही म्युझियम पण आहे ना, पाटी म्युझियम आहे, तर बघूया। आणि पाटी कविता वगैरे पण आहेत त्यांच्या, ज्या ज्या कविता लिहिल्या ना त्यांचा म्हणजे संग्रह केलेला आहे, तर चला आतमध्ये जाऊया। हे बघताय आता ॲक्च्युली त्याला कसं आहे, मॉडिफाय केलं आहे, ऑबियस आहे, कारण मेंटेन ठेवण्यासाठी, आणि इथे एंट्री केलं आहे ना, इथे 10 रुपयाचे तिकीट आहे। आणि हे समोर बघताय हे त्यांचं जन्मस्थान, कवी केशवसुत स्मारक। हे जे समोर घर बघताय ना, हे कवी केशवसुत यांचं जन्मस्थान आहे मालगुंडमधलं, इकडे दीपस्तंभसुद्धा आहेत। तर आपण घरामध्ये नंतर जाऊच, त्याच्यावर तुम्हाला पुढचं म्हणजे पुढे आहे ना म्युझियम आहे आणि कविता संग्रह वगैरे आहे, तर तो पहिला दाखवून देतो। घराच्या बरोबर पाठीमागे आहे ना इकडे हा पूर्ण कविता संग्रह आहे, इकडच्या बऱ्याच कविता आहे ना तुम्ही ऐकलेल्या असतील, म्हणजे ऐकलेल्या वाचलेल्या असतील। हे बघा इथं एकदम फेमस आहे तुतारी, म्हणजे आपल्याला अभ्यासामध्ये होती, एक तुतारी द्या मजा आणूनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदुनी टाकीन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मज आणूनी, अशी ही सुंदर कविता आहे. असा कविता संग्रह आहे पूर्ण. इकडे बघा, या पूर्ण पट्ट्याला आहे ना, इकडे सुद्धा आणि पलीकडे सुद्धा अशा या कविता आहेत. आणि याच्या पाठीमागे बरोबर आहे ना म्युझियम आहे, तर तो म्युझियम पण तुम्हाला मी दाखवतो. त्या साईडला आल्यानंतर आहे ना म्युझियमच्या इथे कवी केशवसू, त्यांचा थोडासा जीवनपट आहे. त्यांचं ॲक्च्युअल नाव होतं कृष्णाजी केशव दामले. तर केशवसूत हे त्यांचं म्हणजे कविता लिखाणाचं नाव होतं. तर त्यांचा जन्म झालेला 15 मार्च 1866 मालगुंड रत्नागिरी. 1881 15 वर्षांचा विवाह झाला. पूर्ण शिक्षण खेडमध्ये झालं. 1882 ते बडोद्यास गेले इंग्रजी शिक्षणासाठी. 1883 वर्धा आणि नागपूर येथे शिक्षण घेतले. 1884 शिक्षणासाठी पुण्यास प्रथम सरकारी हायस्कूलमध्ये व नंतर इंग्रजी स्कूलमध्ये. 1889 मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाले. 1890 आसपास खेडमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. 1890 ते 1892 खूप ठिकाणी म्हणजे नोकऱ्या केल्या त्यांनी. मुंबईत सावंतवाडीत नोकरी केली, भडगावला खानदेशमध्ये केलेली अशा नोकऱ्या केल्या. 1901 फैजपूर येथे AV स्कूलमध्ये मुख्याध्यापक होते ते. 1904 धारवाड येथे सरकारी हायस्कूलमध्ये मराठी शिक्षक होते. 7 नोव्हेंबर 1905 हुबळी येथे प्लेगच्या साथीने वयाच्या 39व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. 7-8 दिवसात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. आणि जून 1921 शीताराम केशव दामले त्यांचे कनिष्ठ बंधू यांनी केशवसुतांची कविता प्रसिद्ध केली. तर असा हा जीवनपट आहे. आणि या साईडला इकडे आहे ना आधुनिक मराठी काव्यसंपदा. इथे जे आपल्या मराठीमधील आहेत ना, जे जे प्रसिद्ध कवी आहेत त्यांचा इकडे हा संग्रह बोलू शकतो किंवा त्यांच्याबद्दल माहिती आहे. विनायक दामोदर सावरकर गणपतीपुळे साईडला जर तुम्ही येत असाल ना, तर एक ह्या साईडला म्हणजे जवळजवळ 2-3 किलोमीटर अंतरावरतीच हे ठिकाण आहे. मस्ट विजिट ठिकाणामधलं हे ठिकाण आहे. आणि या साईडला वस्तू आहेत, म्हणजे त्यांच्या घरी ज्या ज्या काही वस्तू होत्या ना, झारी, पंचपात्री, पूजाविधीचं सामान, वात कापायची कात्री, पिंतळी पंचपाळे, ह्या साईडला पोथी ठेवायची एक फळीपासून तयार केली अडणी आहे. ह्या साईडला एक दिवा आहे. आणि इकडे दागिन्यांचा डब्बा, पाय धुण्याचे भांडे, अशा सर्व वस्तू आहेत ना संग्रहित केलेल्या आहेत. म्युझियमच्या बाजूला आहे ना इथे वाचनालय व ग्रंथालयसुद्धा आहे. तर तुम्ही तिकडेसुद्धा विजिट देऊ शकता. तर मंडळी आपण आहे ना एंट्री करून डायरेक्ट पाठीमागे गेलेलो. तर आत्ता आहे ना आपण जे कवी केशवसूत आहेत ना त्यांच्या जे घर आहे त्यांचं, त्या घरामध्ये आपण एंट्री घेऊया. आणि आतला जो पूर्ण व्ह्यू आहे ना, म्हणजे कोकणामध्ये टिपिकल जी पहिली घरं असायची ना, तर त्याचा फील तुम्हाला येईल लगेच. कारण वरती घर असायचं आणि चारी बाजूने पडवी असायची, अशी पहिली घरं असायची. आता अशी घरं आहेत आमच्या गावीसुद्धा आहेत, पण कसं आहे थोडी मॉडिफाय केलेली आहेत, पण हे टिपिकल अजून जसंच्या तसं आहे. तर चला आतमध्ये घरी जाऊया. तर हे आहे ना हे घर आहे, म्हणजे एंट्री केल्या गेल्या पहिलं इथे घर आहे कवी कवी केशवसूत जन्मस्थान. तर आता आपण आहे ना आतमध्ये जाऊया. हे बघा एंट्री केल्या गेल्या आहे ना हा ओटा वरचा आणि ही पडवी. चारी बाजूनी ही पडवी आहे ना कनेक्टेड आहे. म्हणजे ह्या साईडला जरी बघितलं ना तुम्ही, ते हे बघा ह्या साईडला ही पडवी झाली. आणि या बाजूने गेलात की इकडेसुद्धा ही पडवी आहे. ही बघा आता इथे एक पार्टिशन कदाचित आता घातलेलं असेल, नाहीतर ही पूर्ण कनेक्टेड असते. तर हा समोरचा व्ह्यू ही पडवी, हा ओटा, ओट्यावरती आय थिंक हे जे लिखाण वगैरे करायचे ना, तर त्यांच्या ह्या वस्तू आहेत. हे इकडे दिवा लावण्यासाठी असतं, दिवा लावण्यासाठी. आणि इकडे ही खुंटी, ह्याला काही म्हणजे आपण बॅग्स किंवा काही अटकवू शकतो. तर ह्याची ही सेटिंग केलेली आहे. वरती कौलं आहेत, कौलारू घर आहे. म्हणजे पूर्ण फील जसे तसा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ओट्यावरून आपण आतमध्ये आलो ना की हे मेन घर, म्हणजे जी वरची सर्वात मधली बाजू, तर हे मेन घर आहे. आता मेन घर कसं कनेक्टेड आहे बघा ना, या पडवीतून एंट्री आहे, पाठच्या पडवीतून एंट्री आहे, आणि इकडून पण असेल बघा
हे बघा या पडवीतून सुद्धा एंट्री आहे, म्हणजे ह्या मच्छा रूममध्ये आहे ना आपण कुठूनही येऊ शकतो. तर वरती आल्यानंतर इथे एक रूम आहे, कवी केशवसू त्यांची ही जन्मखोली आहे, म्हणजे जन्म त्यांचा इथे झाला. आणि पुढे गेल्यानंतर हे देवघर असेल, हो देवाची खोली. गावाला आलात ना आमच्या साईडला कोकणामध्ये तरी कसे एक सेपरेट रूम असते जी देवासाठी स्पेशल असते, देवखोली बोलतो आपण त्याला, तो देवारा वगैरे ह्या साईडला आहे. आणि त्याच्यानंतर पाटी आपण आलो तर ही पाटची पडवी, हे बघा मग जेवण वगैरे बनवण्यासाठी ही पाटची पडवी यूज होते. अजूनही ह्या पद्धतीचीच कोकणामध्ये घरं असतात, हे बघा. तर ही पाटची पडवी आहे आणि त्याच्या पाठीमागे हे कविता संग्रह आणि जे म्युझियम वगैरे आहे ना तिकडे पलीकडे आहे. तर मंडळी आता आहे ना आपण घरातून बाहेर आलो आहे, हे तुम्हाला पूर्ण घर दाखवलं आहे. एक आठवण असते आणि जो फील असतो ना तेव्हाचा, जर तुम्ही त्या फीलमध्ये जाऊन आतमध्ये गेलात ना तर ॲक्च्युअलमध्ये तुम्ही त्यावेळेस गेल्यासारखं वाटेल. कारण हे सगळं कसं गोष्टी असतात माहिती आहे का, फील घेण्याच्या गोष्टी असतात. तुम्हाला त्या काळामध्ये जाऊन थोडंसं हे असं असेल हे असं नसेल ह्या टाईपने ते बघावं लागतं, त्याच्यानंतर मग खरंच इथे आल्याचं आहे ना तुम्हाला सार्थक होतं. तर आत्ता आपण केशवसूत जन्मस्थान आहे ना तर त्याला भेट दिली, आता इथून आपल्याला थेट जायचं आहे गणपतीपुळे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला.